सर्वांना नमस्कार. आज आपण बंकिमचंद्र चटर्जी यांची माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बंगालमधील 24 परगना या जिल्ह्यातील कांतलपारा या गावी बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म 26 जून 1838 रोजी झाला. त्यांचे घराणे अतिशय संपन्न असे होते. त्यांचे वडील मेदिनीपूर येथे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे प्राथमिक व संस्कृत शिक्षण घरी करून घेतले. माध्यमिक शिक्षण गावातल्या हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण हुगळीच्या महासीन विद्यालयात घेतले. नंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ते BA झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याची परीक्षा दिली आणि त्यांना डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी मिळाली. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी बंगाली साहित्याची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे दुर्गेश नंदिनी होय. 1872 त्यांनी बंगाल दर्शन नावाचे मासिक सुरू केले. त्यामधून त्यांनी आपली कादंबरी क्रमशः सुरू केली. 1865 ते 1887 या काळात त्यांनी 14 कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक व ऐतिहासिक विषयाच्या माध्यमातून अनेक विषयांवर प्रकाश टाकला. कपालकुंडला, विषवृक्ष, मृलानिली, आनंदमठ अशांसारख्या कादंबऱ्यामुळे त्यांना अपार लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक, चर्चात्मक, तात्विक निबंध लिहिले. कथा, काव्ये लिहून बंगाली भाषा समृद्ध केली. त्यांना आधुनिक बंगाली साहित्याचे निर्माते असे म्हणतात. बंकिमचंद्र हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गुरुस्थानी मानत होते. रवींद्रनाथांचा त्यांच्या हृदयावर सखोल परिणाम झाला होता. आनंदमठ ही बंकिमचंद्रांची अत्यंत लोकप्रिय अशी कादंबरी. याच कादंबरीत वंदे मातरम हे गीत आहे. हे गीत भारत मातेचे स्वातंत्र्य लढ्याचे राष्ट्रगीत झाले. हे गीत संस्कृत व बंगाली भाषेत आहे. आनंदमठ या कादंबरीचा नायक भावानंद हा जंगलातून फिरत असताना त्याच्या मुखी असलेले हे गीत होय. समाज मनावर या गीताचा फार परिणाम झाला. 1905 साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. त्यामुळे साऱ्या देशात संतापाची लाट निर्माण झाली. त्यावेळी लोकांच्या मनात वंदे मातरम हे गीत गुंजत होते. प्रत्येकजण भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली पाहिजे असा विचार करू लागला. अनेकांनी हे गीत गात गात अंगावर लाठ्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या हसत हसत झेलल्या. बंकिमचंद्रांचे वंदे मातरम हे आज राष्ट्रगीत झाले आहे. आज या गीतामुळे प्रत्येकाच्या हृदयात भारताबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होतात व प्रत्येकजण त्याच्या चरणाशी नतमस्तक होतो. अशा या थोर महामानवाचा मृत्यू 8 एप्रिल 1894 रोजी झाला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.